सोलापुरात 1960 ते 70 दशकात हातमाग व्यवसाय अत्यंत भरभराटीत चालत होता, त्यामुळे कामगारांना किमान रोजगार मिळत होते। परंतु त्यावेळी अनेक बनावट हातमाग सहकारी संस्था शासनाची फसवणूक करून वस्त्रोद्योगाचे अनुदान लाटत होत्या, त्यामुळे कामगारांचे खूप मोठे नुकसान होत असे। त्यावेळी प्रसाद विणकर हातमाग सहकारी संस्थेत मी लेखापाल म्हणून काम करत होतो। हा सगळा सावळा गोंधळ प्रशासनाच्या छुप्या सहकार्याने होत असे। एके दिवशी औद्योगिक बँकेत सहकार आयुक्त आल्यानंतर त्यांच्या समक्ष बनावट हातमाग सहकारी संस्थेचा काळाबाजार मी उघड केला। त्यावेळी त्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली, बनावट संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल केले, प्रामाणिक व पात्र लाभार्थ्यांना अनुदान मिळाले। त्यानंतर यंत्रमाग उद्योगाला चालना मिळाल्यानंतर हातमाग व्यवसायाला उतरती कळा लागली। परंतु ज्यांची रोजीरोटी या व्यवसायावर आहे त्या लोकांनी तग धरून हा व्यवसाय टिकवला आणि राष्ट्रीय उत्पादनाची परंपरा कायम ठेवली। या व्यवसायाला आता ऊर्जितावस्था प्राप्त होण्याची नितांत गरज आहे। त्यासाठी शासन दरबारी लढा उभारण्याचा निर्धार ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांनी विजयी मेळाव्यात केला। महात्मा हातमाग विणकर संघ यांच्या वतीने गुरुवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सिटूचे मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर येथे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांच्या अध्यक्षतेखाली विजयी मेळावा पार पडला। यावेळी सिटूचे राज्य महासचिव ॲडव्होकेट एम एच शेख, माजी नगरसेविका नलिनी कलबुर्गी, अशोक इंदापुरे मेळाव्यास संबोधित करत होते। यावेळी व्यासपीठावर राजू काकी, श्रीनिवास बंडा, सावित्री बंडा, पांडुरंग काकी, अंबादास कुणे, व्यंकटेश मातगुंडी, व्यंकटेश केंजकुंडी, ॲडव्होकेट अनिल बासम आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल बासम यांनी केले। मन अंतर आरक्षण नौकर गावाले आरक्षण को सरकार ने भूमिका है मतलब सेंट्रल गवर्नमेंट स्टेट गवर्नमेंट अभी बदला गरीब लोग Yeah.